हॅलो फ्रेंड्स, आता आपण आहोत उद्योग तारा अनंत भालेकर सर यांच्यासोबत. द फास्टेस्ट वे टू ग्रो इन फायनान्शियल मार्केट्स अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी. फॉर डिटेल लॉग ऑन टू avadhootsathe.com. मी रचना लचके बागवे, अर्थसंकेतची सहसंपादिका. केटरिंगचा व्यवसाय करताना तुम्हाला बरेच गमतीशीर काही अनुभव आले असतील, कारण का लग्नामध्ये गमती जमती होतातच, तर त्या अनुभवांबद्दल सांगा. एकदा काय झालं, सनईवाला सनई वाजवत होता आणि ती बाई आली माझ्याकडे, म्हणाले अरे भालेक सनई बेसूर वाजवता. तर मी म्हटलं बेसूर वाजवतोय म्हणजे काय वाजवतोय, पण तो बेसूर कानाला ऐकू येत नाही. म्हटलं असं काय, म्हणजे तू पैसे किती दिलेत? ते म्हणजे 500 रुपये. म्हणजे 500 रुपये दिलेत आणि माणसं किती आहेत? तर 500. म्हणजे 1 रुपया अजून काय तू वाजवणार? 1 रुपया तुम्ही सनई चौकडे वाजवायचा, 100 रुपये 1000 रुपये मिसमिल लाखांना घेतो, तर 1 रुपयामध्ये आणून किती वाजवणार? ती बाई म्हणाली बरं बरं मला कळलं. आणि ती काय बाई माझ्या पर्यंत जवळ आली नाही. तसंच एकदा काय झालं की मी चुकून त्या मुलीला खीर पाहिजे होती, आईस्क्रीमची बासुंदी पाहिजे होती, मी विसरलो. तर मी बोललो आता काय करायचं, मला विचारलं. तर मी लगेच माझ्याकडे कुल्फी रोल होता, तो कुल्फी रोल वितळला, गरम केला आणि त्याची बासुंदी केली आणि त्यांना दिली. ते म्हणाले अहो तुम्ही 2 मिनिटात कसं केलं? म्हटलं 2 मिनिटात आम्हाला करायचं, आमच्याकडे हौस आहे, आम्ही 2 मिनिटात बासुंदी करू शकतो, आम्ही 5 मिनिटात पुलाव करू शकतो. तर ते माझ्या म्हणाले खरोखर तुमच्याकडे यायला पाहिजे शिकायला. म्हणजे शिकायला नाही, तुम्ही प्रॅक्टिकल करा, प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला नक्की येईल. तुम्ही घरी असं एकदा अचानक पाहुणे आले की तुम्हाला असं विचारायला की कुल्फी लावून वितळवा. ते म्हणजे अरे हा कुल्फी वितळली काय? म्हटलं तर म्हणजे तुम्हाला त्यामध्ये लक्षात आलं पाहिजे काय करायचं. मी तुम्हाला एक सांगायचं म्हणजे एक गुलाबजाम होते आणि ते माझे गुलाबजाम बरोबर झाले नाही. लोक गुलाबजाम बघायला लागले आणि गुलाबजाममध्ये तुकडे झाले. मी विचार केला की काय करावं, तेव्हा मी ते केशरचं पाणी केलं आणि साखरेचं एक हे केले, एक साखरेचा पाक केला. आणि मी काय केले, बटर आणले, बटर आणि ते पिवळ्याच्या कलरमध्ये टाकले आणि साखरेच्या पाकात टाकून त्यांना सांगितले मलई गुलाबजाम. त्यांनी खाल्लं आणि बोलले अरे मलईसारखेच लागतात. म्हटलं त्यामध्ये स्वतःची युक्ती पाहिजे आणि स्वतःचं ब्रेन चाललं पाहिजे की आपण काय त्यांना देतोय. म्हणजे अशा सगळ्या गोष्टीमध्ये करून कॅटरिंगचा धंदा शिकलो. कॅटरिंगच्या धंद्यामध्ये अनेक अडचणी येतात, पण आपल्याला त्याच्यात मात करायला पाहिजे असते. आता एक वेळेला भात कच्चा झाला आणि तो कच्चा होताच मला ग्राहकाने बोलले जरा कच्चा झाला आहे भात. म्हणजे त्याला वाफ दिली आणि तो बरोबर केला आणि त्यांना दिला. तर म्हणजे आता बरोबर आहे, तुम्ही नवीन तांदूळ, म्हटलं नवीन तांदूळ टाकले, ते आम्ही तुझ्या बाजूला ठेवले. ते म्हणाले तुमचं फार कौतुक करायला पाहिजे, तुम्ही एवढे 5-10 किलोचा भात फेकलात. ते म्हटलं कच्चा झाला तो फेकायलाच पाहिजे. एका बाईने सांगितलं की वरण तुमचं मीठ कमी आहे. मी म्हटलं तसाच तूप नेला बाहेर आणि तसाच तूप आणला. आणि म्हटलं आता कसं आहे तो? आता बोलतो बरोबर आहे. तुम्ही काय केलं? म्हटलं मीठ टाकलं, तुम्ही सांगितलं ना मला. पायी कुठच्याही गिरायकाला आपण उलट उत्तर द्यायचं नाही, तिला 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 यस म्हणायचं आणि आपण आपलं काम करायचं. अशा प्रकारे सरांना केटरिंगचा व्यवसाय करताना बरेच गमतीशीर अनुभव आलेले आहेत आणि प्रत्येक अनुभवानी ते मोठे झाले आहेत, शिकले आहेत. आणि कोणत्याही म्हणजे आता मला कळलं की बटरनी आपण गुलाबजाम कसं बनवू शकतो, तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा, मी पण ट्राय करीन. तर प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपण फेस कसं करायचं आणि त्याच्यावर ओव्हरकम कसं करायचं या सरांकडे नक्कीच शिकायला पाहिजे. तर हा व्यवसाय इतका मोठा जेव्हा होतो तेव्हा तो एकटा व्यक्ती सांभाळू शकत, त्यांची टीम असते आणि त्यांची टीम मला वाटतं त्यांचा परिवार आहे. तर सर, परिवारचा तुमच्या परिवाराचा कसा सहभाग आहे या व्यवसायात? त्याच्यात पहिलं तर मी काय केलं, जे मॅनेजर होते आमच्याकडे 4 मॅनेजर, त्यांना स्वतःचा बिझनेस करून दिला. त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की माझा हा हॉल आहे, त्या हॉलमध्ये पैसे एवढे मिळतात, त्यातले एवढे पैसे मला द्या आणि एवढा धंदा तुम्ही करा. असे व्यापार माझ्या मॅनेजरना पहिले उद्योगात लावले आणि त्यांना मालक बनवले. माझा पेशा आहे की ज्या माणसाकडनं आपण कमवलंय त्या माणसाला काहीतरी द्यायला पाहिजे आणि तो देण्याचा हक्क आपल्याकडे असतो, तो आपण त्यांना दिला आहे. त्यामुळे ती माणसं माझ्याकडे कधीही हाकेला आले तर हाकेला येतात, माझी मोठी कामं असली तर हाकेला कामं येतात. तसंच माझी मुलं स्वित्झर्लंडला शिकलं कॅटरिंग डिप्लोमा, स्वित्झर्लंडला शिकून 3 वर्षांनी तो मला फोन आला की मी बाबा इथेच राहतो,
म्हटलं इथे राहतो कशाला, आपला धंदा आहे आणि आपण धंदा वाढवायचा आहे, तर म्हटलं धंदा वाढवायचा म्हणून मी इकडे जातो, मला धंदा नोकरी करायला बरं वाटतं. म्हटलं तू इकडे तुला पगार किती आहे तिकडे, तर मला म्हणलं 1 लाख रुपये पगार आहे. म्हटलं 1 लाख पगार मी तुला देतो मुंबईमध्ये, तू माझ्याकडे ये. आणि मी त्याचा धंदा ताब्यात दिला, त्याने धंदा ताब्यात दिला, त्याने धंद्याची वाचल अशी केली की जो धंदा मी 20 रुपयांनी करत असो तो त्याने 40 रुपयांनी केला. आणि धंद्यात वाढ करण्याने डबल वाढ केली आणि धंद्यावर ग्रोईंग केलं, त्यावर त्याने माझ्यासारखं मी जुन्याच काळाचा माणूस, त्यामुळे शक्यतो पार्टीला सवलत देऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. पण याने पार्टीला चांगले पैसे द्यायला लावले आणि त्याने चांगलं काम केलं, म्हणजे फुलाचं भाज्यांचं कार्विंग, फुलांचं कार्विंग, आईसचं कार्विंग असं करून त्याने डिस्प्ले केले. आणि तर कसं छान दिसेल, जेवण किती चांगलं असलं तर त्याला बाकीच्या दृष्टिकोनातून चांगलं करायला लागतं, प्रेझेंटेशन द्यायला लागतं. आणि प्रेझेंटेशन दिल्यावर माणूस जेवणाचा जेव्हा तोंडात एक घास घेतो त्याला असं वातावरण लागतं. त्यामुळे तसं त्यांनी केलं आणि माझा धंदा डबल केला. असे माझे दोन्ही मुलं आहेत, एक मुलगा इकडेच MBA केलं आणि एक मुलगा फॉरेनला होता, तर त्याला बोलून घेतलं आणि दोघेही चांगला धंदा करतात. आज त्याने त्याच्या लग्नामध्ये आम्ही कॅटरिंग बाहेर दिलं नाही, आम्हीच केलं. पण त्यामध्ये ते लग्नाच्या वरती करत असताना पण त्याने मधी त्याचं लक्ष, अरे ती भाजी झाली की नाही, भाई ती झाली की नाही, अशा सगळ्या गोष्टी करत तो व्यापारात उभा राहिला. आणि आता मला ते त्यांनी रिटायरमेंट घ्यायला सांगितली आहे. आणि तो आज ना मुलांचे मोठे हॉटेल तयार होतील आणि त्या हॉटेलच्या दृष्टिकोनातून चालले आहेत. हॉटेल एक 5 स्टार हॉटेल नाही काढता येणार, पण त्या 3 स्टार तरी हॉटेल ते काढतील असं मला अंदाज आहे. माझी धर्मपत्नी ही अर्धांगिनी आहे, ही म्हणजे दुसरी आई असते. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे असेल की मी सकाळी 7 लाख घेणार बाहेर पडायचो, आता 11 लाख घरी यायचो. फार कष्ट केले कॅटरिंगमध्ये. ही बाईचं कधी हू आणि चू नाही, ते म्हणजे तुम्ही धंदा करताय ना, धंदा करा. आणि धंदा करून मला वेळ नाही दिला तरी चालेल, पण धंदा करून आपलं घर चांगलं घ्या. तर त्या तिथे मनात एक होतं की डुप्लेक्स घर घ्यावं. आणि तिने मला एकदा मोटरसायकलवाला सांगितलं की असं जसं घर पाहून तिने सांगितलं की असं घर होईल का, तर म्हटलं मला तरी कुठेतरी घाण ठेवायला लागेल तर असं होईल, तर असं घर मिळेल. ते म्हणाले कष्ट करा, कष्ट केलं असं काय होत आहे, त्यांनी कष्ट केले असेल काय. म्हटलं हो, आणि मी कष्ट केले आणि तुम्हाला सांगतो की 4 वर्षात मी डुप्लेक्स घर घेतलं. म्हणजे बायकोचं सांगणं काय आणि मी करतो काय. तर बायको ही अर्धांगिनी असते, ही आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये पाठीशी असते. आणि पाठीशी बायको असल्यावर आपल्याला योग्य तो मार्गदर्शन मिळतं, आपल्या चुका काय तर कळतात आणि नेहमी ती आम्हाला अग्रेसिव्ह काम करायला देते. बायको जो नेहमी सांगणं असतं की तुम्ही कुठेही काम करताना विचारवंत करून घ्या, त्यांना 6 वाजता चहा द्यायचा, 6 वाजता चहा द्या, ते गिरायक तुमच्याकडे कंटिन्यू येईल. गिरायकाला 6 ते 6:30 चहा दिला, ते अर्धा तास लेट झालं तर ते तुमची चुकी आहे. मी घरी कधी कधी असं 4:30-4:30 घरांना पळतो, तर ही बिचारी आम्हाला लगेच उठून चहा बी करून देते, किंवा नवऱ्याला त्रास होईल चहा पिणार कधी कधी पिणार, पण असं चहा करून देते. आणि बायको माझी खरोखर माझी लक्ष्मी आहे. आणि लक्ष्मीमुळे मी आज मोठा झालो आहे. आणि त्याच्यामुळे मोठा जाऊन त्यांनी मला 2 मुलं दिली आहेत आणि त्या मुलांमुळे मी फार सुखी आहे. तर बायको ही नेहमी पाठीशी असते आणि तिचा नेहमी आनंदाचा हात आणि आनंदाचं बोलणं आपल्याला मिळत असतं आणि त्याच्यामुळे आपण मोठा होतो. Way to grow in financial markets. Avadhoot Sathe Trading Academy.
For details, log on to avadhootsathe.com. Yes, ladies and gentlemen, fortune favors the brave. He is pride of Maharashtra. Retired Assistant Commissioner of Police, Shri Bhimdev Rathore. He has spent 36 years in Maharashtra Police Service. In 2007, Shri Bhimdev Rathore had been awarded President Medal for Meritorious Services. Again, in 2013, he was awarded the President Police Medal for Gallantry. Retired as Assistant Commissioner of Police, Shri Bhimdev Rathore joined ASTA in 2017. ASTA has given him the second career. He is now a successful stock market trader. One of my colleagues suggested me to join Avadhoot Sathe Trading Academy for share market trading. After attending his Jio program, Jio seminars, I joined the mentorship program. And I thought that his training is very excellent, very simple. So after attending many training program, I started doing trading in equity, derivative and commodity trading. So from August till date, I am getting per week, averagely 50,000 to 90,000 rupees. And in November this year, I did get 5 lakh rupees in 1 week. So potential in stock market is very excellent and very good. The culture of Avadhoot Sathe Trading Academy is very caring, togetherness. Everyone is eager to help each other to succeed in the share market. They have got all for one, one for all. That is Afufa culture is there. There is no competition among ourselves. Everyone wants that everybody should succeed. That's ASTA Trading Academy. Pride of Maharashtra, now on the way to become Pride of India. He is our dearest, never retiring, Shri Bhimdev Rathore.